नमस्कार मित्रों, आज आपण जे डिस्कस करणार आहात, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन केलं तर त्यामध्ये आपण आल्केन, आल्किन आणि आल्काइन याचा IUPAC नॉमेनक्लेचर आणि कॉमन नेम आपण डिस्कशन केलात. पहा, त्याची प्रॅक्टिस तुम्ही केला असाल. त्याचबरोबर आपण काही तुम्हाला प्रॅक्टिससाठी आजच्या व्हॉट्सअपवर मी तुम्हाला आज तुम्हाला टाकणार आहे. पहा, तर टुडे डिस्कस अबाउट द IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अनदर ऑर्गॅनिक कंपाऊंड, दॅट इज द अल्किलहलाइड्स अँड अल्कोहोल. मग आज आपण जे डिस्कशन करणार आहात तर त्या डिस्कशनमध्ये अल्किलहलाइड आणि अल्कोहोल या दोन ऑर्गॅनिक कंपाऊंडचा आपण नॉमेनक्लेचर आपण पाहणार आहात. मग सुरुवातीला कॉमन नेम पाहू आणि नंतर आपण काय पाहणार आहात. पहा, तर IUPAC नॉमेनक्लेचर आपण डिस्कशन करू. तर सुरुवातीला पहा, अल्किलहलाइड्स आपण कशाला म्हणतात आणि अल्कोहोल्स कशाला म्हणतात आणि त्याचं कॉमन नेम आणि त्याचं थोडक्यात आपण क्लासिफिकेशन आपण पाहणार आहात. या दोन्ही कंपाऊंडच्या नॉमेनक्लेचरमध्ये किंवा क्लासिफिकेशनमध्ये साम्य दिसतं म्हणून मी एकत्र घेतलेले आहेत. तर त्यासाठी आपण अल्किलहलाइड्स आपण कशाला म्हणतात ते आपण सुरुवातीला आपण पाहू. पहा, अल्किलहलाइड्स यालाच आपण हायलो अल्केन असे म्हटलं जातं. हायलो अल्केन हे त्याचं IUPAC नेम आहे आणि हे त्याचं कॉमन नेम असेल. अल्किलहलाइड्स म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो आहे पहा, तर हे कॉमन नेम आहे हे लक्षात ठेवा. आता बघा, अल्किलहलाइड्स आणि हायलो अल्केन याच्याबद्दल आपण जर चर्चा करत असाल तर वेन वन ऑर मोर हायड्रोजन आयटम ऑफ अल्केन इज रिप्लेस बाय द सेम नंबर ऑफ हायड्रोजन आयटम्स इन देअर मॉलिक्यूल इज कॉल्ड लाईक द अल्किलहलाइड. अल्किलहलाइड्स म्हटलात की आपण काय म्हणतोय पहा, एखाद्या अल्केनजवळचा हायड्रोजन आयटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी जर एखादा हायड्रोजन आयटम येत असेल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय पहा, अल्किलहलाइड्स असं म्हणतात. हायड्रोजन्स कोण असतात तुम्हाला सर्वांना माहीत असावेत की ज्याला आपण फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडीन, ॲसिटिटिन असे आपल्याला 5 हायड्रोजन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना पिरियॉडिक टेबलमध्ये 17 ग्रुपमध्ये त्यांना पोझिशन दिलेली आहे आणि त्या फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन, आयोडीन आणि ॲसिटिटिन असे जे हायड्रोजन एलिमेंट्स असतात या हायड्रोजनच्या आयटम्समुळं जर एखाद्या अल्केनजवळचा हायड्रोजन रिप्लेस होत असेल तर त्या प्रकारच्या कंपाऊंड्सलाच आपण काय म्हणतो आहे पहा, अल्किलहलाइड्स असं म्हटलं जातं. म्हणून आपण अल्किलहलाइड्स आपण डिफाईन करत असताना आपण काय म्हणतो आहे, वेन हायड्रोजन आयटम ऑफ अल्केन replaced by हायलोजन आयटम्स. हायलोजनला आपण एक्सनं रिप्रेझेंट करतो हे लक्षात ठेवा. एक्सचाच अर्थ आपणाला घेता येईल हा फ्लोरिन असेल, क्लोरिन असेल, ब्रोमिन असेल किंवा आयोडीन असेल यांना आपण काय म्हणतो आहे पहा, एक्स किंवा हायलोजन्स असं आपण त्याला म्हणतो. हायलोजन आयटम्स इन देअर मॉलिक्यूल इज कॉल्ड लाईक द अल्किलहलाइड्स. त्यांना आपण अल्किलहलाइड्स असं म्हणतो. त्यासाठी आपल्याला माहीत असं पहा, हा तुमचा RH याला काय म्हणतो आपण, अल्केन असं म्हटलं जातं. याला काय म्हणून आपण अल्केन म्हणतात. अल्केनजवळचा हायड्रोजन आयटम जर आपण रिप्लेस केला आणि त्या ठिकाणी एखादा हायड्रोजन आयटम आणला तर त्यावेळेस आपण काय म्हणतो, R हा X येतो आणि हा तुमचा H निघून जातो. म्हणजेच याला आपण काय म्हणू पहा, R म्हणजे अल्किल ग्रुप आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतर X ग्रुप जर असेल तर याला आपण काय म्हणतो, हलाइड्स असं म्हटलं जातं. हे त्याचं कॉमन नेम आपण त्याच्यामध्ये पाहू शकता. यालाच आपण काय म्हणतो, हायलो ग्रुप म्हणजेच हा एक्स ग्रुप असेल आणि हा अल्केन असतो म्हणून आपण याला हायलो अल्केन असे आपण त्याचं नॉमेनक्लेचर आपण करू शकता. तर हे आपण अल्किलहलाइड्स कशाला म्हणतात हे तुम्हाला माहीत असावं. आता या अल्किलहलाइडबद्दल आपल्याला काय माहिती असावी पहा, तर अल्किलहलाइडचं रिप्रेझेंटेशन आपल्याला माहिती आहे, RXनं आपण रिप्रेझेंट करू शकतो. त्याचबरोबर आपण काय म्हणू शकता पहा, ज्याच्यासोबत आपण जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल, CnH2n+1 आणि हा तुमचा एक्स असेल. याला आपण जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्किलहलाइड्स किंवा हायलो अल्केन असं म्हणतो. कारण इथं जर बघितलात हा तुमचा फॉर्म्युला काय असतो, CnH2n+2 असतो अल्केन. याच्यामध्ये आपण काय केलात, CnH2n+1 कारण एक हायड्रोजन कमी केला म्हणून इथं 1 आला आणि त्या ठिकाणी कोण येतो, एक्स. हा त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो. याला अल्किलहलाइडचा फॉर्म्युला म्हणतात, याला आपण अल्केनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असं म्हटलं जातं. आता हे जे अल्किलहलाइड्स आपण पाहतो तर या अल्किलहलाइड्समध्ये आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये क्लासिफिकेशन आपण वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता. नंबर ऑफ हायलोजन आयटम्सच्या आधारावर जर केलात तर मोनो अल्किलहलाइड्स, डाय अल्किलहलाइड्स आणि ट्राय अल्किलहलाइड्स आणि पॉली अल्किलहलाइड्स असे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं क्लासिफिकेशन आपण करतो पहा. तर मोनो आपण कधी म्हणू शकता, तर मोनोहलाइड्स आपण जर म्हटलात तर त्यामध्ये लक्षात ठेवा, मोनो अल्किलहलाइड्स
मोनोअल्किल हलाइड्स कधी म्हणता, वेन द ओनली वन हायलोजन आयटम्स प्रेझेंट इन देअर मॉलिक्यूल, म्हणजे एकच हायलोजन आयटम जर त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल तर त्यांना आपण मोनोअल्किल हलाइड्स असं आपण त्यांना किंवा मोनोहलाइड्स असं आपण त्यांना म्हणतो. तर हे मोनोहलाइड्स, मोनोहलाइड्स, मग मोनोहलाइड्सचा जर आपण विचार करत असाल तर मोनोहलाइड्स आपण कधी म्हणू शकता, ओनली वन हायलोजन आयटम कंटेनिंग कंपाउंड्स आर कॉल्ड लाईक द मोनोहलाइड्स. बरोबर आहे. आता त्याचं एक्झाम्पल पाहत असताना हा तुमचा CH3CH2 हा BR असेल, याला आपण इथिल ब्रोमाइड असं म्हणतो. याच्यामध्ये एकच हायलोजन आयटम प्रेझेंट आहे. दुसरा आपण एक्झाम्पल बघितलात, हा तुमचा CH3CH हा CL असेल, हा CH3 असेल. याच्यामध्ये पण आपल्याला हायलोजन किती दिसतात, 1. याच्यामध्ये काय दिसतील, 1. एकच हायलोजन आयटम असणाऱ्यांना आपण काय म्हणायचं आहे, मोनोहलाइड्स असं म्हणतो. दुसरा प्रकार आपण पाहतो ज्याला आपण डायहलाइड्स असं म्हणतात. डायहलाइड्स आपण कुणाला म्हणतो पा, डायहलाइड्स आपण कधी म्हणतात, वेन टू हायलोजन आयटम्स प्रेझेंट इन देअर मॉलिक्यूल, ज्यांच्यामध्ये दोन हायलोजन आयटम प्रेझेंट असतात, म्हणजेच टू हायलोजन आयटम्स प्रेझेंट इन देअर मॉलिक्यूल, म्हणजे त्यांच्यामध्ये दोन हायलोजन आयटम प्रेझेंट असतील. जसं एक्झाम्पल पहा, हा तुमचा CH2Cl2, याला आपण मिथिलिन डायक्लोराइड असं म्हणतो. याच्यामध्ये दोन क्लोरिन आयटम आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण एखादा CH2Cl आणि हा तुमचा CH2Cl असेल, याला आपण इथिलिन डायक्लोराइड असं म्हणतो. तर याच्यामध्ये दोन हायलोजन आपल्याला प्रेझेंट असतील तर त्यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, डायहलाइड्स असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण ट्रायहलाइड्स आपण पाहिलात, तर ट्रायहलाइट्समध्ये आपण काय पाहतोय पाहा, तर ट्रायहलाइट्स आपण कधी म्हणतात, तर तुम्हाला सांगता येईल ट्रायहलाइट्स याच्यामध्ये आपण काय म्हणतो, थ्री हायलोजन आयटम्स प्रेझेंट इन देअर मॉलिक्यूल, ज्यांच्यामध्ये आपल्याला तीन हायलोजन आयटम प्रेझेंट असतात त्यांना आपण काय म्हणतोय पहा, ट्रायहलाइट्स असं आपण त्याला म्हणतो. मग ट्रायहलाइट्समध्ये आपण काय पाहता, हा CHI3 याला आपण आयडोफॉर्म असं म्हणतात, किंवा CHCl3 याला आपण काय म्हणतोय पहा, क्लोरोफॉर्म असं म्हटलं जातं. तर असे आपण नंबर ऑफ हायलोजन आयटम्सच्या आधारावर आपण त्याचं क्लासिफिकेशन आपण पाहतो. आपल्याला डिटेलमध्ये पहा, या तिन्ही कंपाऊंडचा स्टडी आपल्याला हायलोअल्केन्स आणि हायलोअरिन्स या चॅप्टरमध्ये 12th आपल्याला शिकायचं आहे. पण याची तुम्हाला ओळख असावी म्हणून मोनोहलाइड्स कशाला म्हणतात, डायहलाइड्स कशाला म्हणतात, ट्रायहलाइड्स कशाला म्हणतात, हे तुम्हाला समजण्यासारखं आहे. आपण नॉमिनक्लेचर पाहत असताना पहिल्यांदा आपण मोनोहलाइड्सबद्दल आपण डिटेलमध्ये आपण नॉमिनक्लेचर पाहणार आहात. त्यानंतर सोबत सोबत आपण डायहलाइड्स आणि ट्रायहलाइड्सचं नॉमिनक्लेचर कसं करतात तेही तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर सुरुवातीला आपण मोनोहलाइड्स आपण कशाला म्हणतो आणि त्याचबरोबर आपण त्याचं क्लासिफिकेशन आपण पाहिलात. आता मोनोहलाइड क्लासिफिकेशन पुन्हा आपल्याला पाहायचं आहे. मग हे जे अल्किल हलाइड्स असतील, तर हे अल्किल हलाइड्स आपल्याला कुठून आले, या क्लासिफिकेशन ऑफ हायलोजन डेरिवेटिव्ज ऑफ हायड्रोकार्बन पासून आले. याला आपण मोनोहलाइड्स, मोनोहलाइड्स म्हणजेच कोण असतील, अल्किल हलाइड्स असतील, हे आपण लक्षात ठेवा. मग आता या अल्किल हलाइड्सचं क्लासिफिकेशन आणखीन आपण पाहणार आहोत पा, तर ते क्लासिफिकेशन कसं असेल त्याबद्दल आपण चर्चा करू. तर आता क्लासिफिकेशन ऑफ मोनोहलाइड्स म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइड्स आपण क्लासिफिकेशन आपण पाहतोय पहा, अल्किल हलाइड्सचं जर क्लासिफिकेशन आपण बघितलं, दे आर क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ हायलोजन आयटम्स अटॅच्ड ऑन विच टाईप ऑफ कार्बन आयटम, कोणत्या प्रकारच्या कार्बन आयटमला हायलोजन आयटम जोडलेला आहे यावरून आपण त्याचे प्रकार पाडलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण पाहत असताना प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असे आपल्याला तीन प्रकारचे आपल्याला काय मिळतील पहा, अल्किल हलाइड्स असं आपण त्यांना म्हणतो. म्हणजे टाईप्स ऑफ कार्बन आयटम मी तुम्हाला शिकवलेले आहेत, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वॉटर्नरी असे चार प्रकारचे कार्बन आयटम आपण शिकलात. आता आपण त्याच कार्बनचा उपयोग करून या अल्किल हलाइड्सचं आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि ते क्लासिफिकेशन आपण करत असताना आपण असं म्हणतोय पहा, देर आर थ्री टाईप्स ऑफ अल्किल हलाइड्स. तीन प्रकारचे आपण अल्किल हलाइड्स आपण पाहतो. पहिला जो प्रकार असेल तर त्याला आपण म्हणू शकता प्रायमरी अल्किल हलाइड्स.
हा प्राइमरी अल्केल हलाइड्स आपण पाहतो। तर प्राइमरी अल्केल हलाइड्स आपण कशाला म्हणतात ते आपण डिस्कशन करू पा। तर प्राइमरी कधी म्हणायचं आहे, व्हेन द हॅलोजन आयटम प्रेझेंट ऑन द प्राइमरी कार्बन आयटम देन इट इज कॉल्ड एज द प्राइमरी अल्केल हलाइड्स। प्राइमरी अल्केल हलाइड्स आपण कोणाला म्हणू शकता, व्हेन हॅलोजन आयटम अटॅच्ड विथ प्राइमरी कार्बन आइटम इन अल्किल हलाइड इज कॉल्ड एज द प्राइमरी अल्किल हलाइड्स। त्यांना आपण प्राइमरी अल्किल हलाइड्स असं म्हणतो। म्हणजे प्राइमरी कार्बनला जोडला पाहिजे, म्हणजे प्राइमरी कार्बन कसा पाहा, हा तुमचा बी आर असा जोडला, तर हा ब्रोमिन आयटम जो असेल तर तो ब्रोमिन आयटम आपल्याला कोणत्या कार्बनला जोडला आहे, या कार्बनला। हा कार्बन आयटम कोणत्या प्रकारचा, प्राइमरी प्रकारचा आहे, म्हणून आपण हा बी आर किंवा सी एल किंवा आयोडीन किंवा फ्लोरिन हे कुठं जोडले पाहिजेत, प्राइमरी कार्बनला जोडले पाहिजेत, तेव्हा आपण त्यांना काय म्हणतोय पहा, प्राइमरी अल्किल हलाइड असं म्हणतात। त्यानुसार पहा, एक्झाम्पल जर बघितलात, हा CH3CH2 हा वो CL असेल तर याला आपण काय म्हणतोय पहा, इथिल क्लोराईड असं म्हणतात। आणि हे काय असेल तुम्हाला, प्रायमरी, कारण हायलोजन आयटम कुठल्या कार्बनला जोडला आहे, प्रायमरी कार्बनला जोडलेला आहे। दुसरं एक्झाम्पल बघा, हा तुमचा CH3 हा CH हा CH3 हा CH2 BR हा ब्रोमिन हायलोजन आहे, तो कोणत्या प्रकारच्या कार्बनला जोडला, प्रायमरी कार्बनला जोडला, हा प्रायमरी कार्बन आहे। आणि प्रायमरी कार्बनला जर जोडलेला असेल तर त्यांना आपण प्रायमरी अल्किल हलाइड असं म्हणू। त्याचबरोबर दुसरं एक्झाम्पल बघा, हा तुमचा CH2 आणि हा BR आपण त्याला म्हणतो, किंवा आयोडीन घ्या, तर हा आयोडीन असेल तर हा या कार्बनला जोडला आहे, म्हणजे आयोडीन हा तुमचा काय झाला, हायलोजन, हा कुठल्या कार्बनला जोडला, प्रायमरी, म्हणून आपण याला काय म्हणायचं आहे, प्रायमरी अल्किल हलाइड असं म्हटलं जातं। असं आपल्याला त्या प्रायमरी अल्किल हलाइडबद्दल माहिती असावी। जनरली आपल्याला हा हायलो ग्रुप जो असेल जो आपल्याला CH2 कार्बनला जोडलेला असतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, प्रायमरी अल्किल हलाइड ओळखायचा जर असेल तर हायलोजन आयटम हा प्रायमरी म्हणजे CH2 कार्बनला जोडलेला असतो, त्यांना आपण प्रायमरी अल्किल हलाइड असं म्हटलं जातं। आणि त्यांना आपण डिनोट करत असताना 1 डिग्रीनं आपण डिनोट करत असतो, असं आपण लक्षात ठेवा। याला आपण प्रायमरी अल्किल हलाइड असं म्हणतात। आता तुम्हाला सेकंडरी पण सांगता येईल आणि टर्शरी पण सांगता येईल। तर ह्याच्यामध्ये आपण दुसरा प्रकार आपण पाहतो, ज्याला आपण म्हणतात सेकंडरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड। आता सेकंडरी अल्किल हलाइड्स आपण कोणाला म्हणता पहा, सेकंडरी अल्किल हलाइड आपण कधी म्हणतो, व्हेन हॅलोजन आयटम्स अटॅच्ड विथ सेकंडरी टाइप ऑफ कार्बन आयटम, याला इट इज कॉल्ड एज द सेकंडरी अल्किल हलाइड्स। म्हणून आपण व्हेन द हॅलोजन आयटम अटॅच्ड विथ सेकंडरी टाइप ऑफ कार्बन आयटम इन अल्किल हलाइड इज कॉल्ड एज द सेकंडरी अल्किल हलाइड। मग आता बघा, सेकंडरी टाइपचा कार्बन कसा असतो तुम्हाला माहिती आहे, याला आपण जर एखादा बी आर जोडला असाल तर हा कार्बन आयटम कोणता असेल, सेकंडरी टाइपचा आहे। आणि सेकंडरी टाइपच्या कार्बनला जर बी आर जोडलेला असेल तर त्यांना आपण काय म्हणू पहा, सेकंडरी अल्किल हलाइड असं म्हटलं जातं। आता एक्झाम्पलमध्ये आपण पाहत असताना बघा, एक्झाम्पलमध्ये काय पाहतो, हा तुमचा CH3 हा CH बी आर आणि हा तुमचा CH3, याला आपण आयसोप्रोपिल ब्रोमाइड असं म्हणतो। हा तुमचा बी आर जो असेल तर हा सेकंडरी टाईपच्या कार्बनला जोडलेला आहे, आणि म्हणून आपण याला काय म्हणू पहा, तर इट इज द सेकंडरी अल्कोहोल। दुसरं एक्झाम्पल आपण पाहतो, हा तुमचा CH3CH2 हा CHI आणि हा तुमचा CH3, याच्यातला हायलोजन कोण आहे, आयोडीन, तो कुठल्या कार्बनला जोडला आहे, तर हा कार्बन आयटम कोणता असेल, सेकंडरी, कारण याची अटॅचमेंट दुसऱ्या 2 कार्बनला झाली, म्हणून आपण याला काय म्हणतोय पहा, सेकंडरी अल्किल हलाइड असं म्हटलं जातं। असे आपल्याला बरेच एक्झाम्पल जे असतील, तर याच्यामध्ये आपल्याला हा एक आयोडीन आपल्याला इथं जोडला आहे, इट इज ऑल्सो द सेकंडरी अल्किल हलाइड्स, त्यांना आपण सेकंडरी अल्किल हलाइड असं म्हटलं जातं। हा तुम्हाला काय असेल पा, तर इट इज डिनोटेड बाय 2 डिग्री, याला आपण कशाने डिनोट करतो, 2 डिग्रीनं आपण डिनोट करता, याला आपण सेकंडरी अल्किल हलाइड्स असं म्हणतात। नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात पा, तर तो टर्शरी अल्किल हलाइड्स, तिसरा जो प्रकार असेल, तर ज्याला आपण म्हणू शकता हा टर्शरी अल्किल हलाइड्स आपल्याला डेफिनेशन तुम्हाला करता येईल पा। तर टर्शरी अल्किल हलाइड्स आपण कधी म्हणतात, तर व्हेन
वेन मी इथं दिसत नाही का, तर मी इथं लिहितो आहे पहा प्रायमरीच्या ठिकाणी लिहितो आहे. तर आता आपण तिसरा पहिला प्रकार आपल्याला कळला तर तिसरा प्रकार आपण बघतो. तर याच्यामध्ये आपण काय म्हणताय पहा टर्शरी अल्किल हॅलाइड्स आपण कधी म्हणायचं आहे त्याबद्दल आपण चर्चा करू. तर हा टर्शरी अल्किल हॅलाइड्स टर्शरी अल्किल हॅलाइड आपण कधी म्हणू वेन हायलोजन आयटम अटॅच्ड विथ टर्शरी टाईप ऑफ कार्बन आयटम इन अल्किल हॅलाइड इज कॉल्ड ॲज द टर्शरी अल्किल हॅलाइड. मग आता पहा टर्शरी कार्बन आयटम कसा असतो तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहा टर्शरी कार्बन आपण कधी म्हणायचा, या कार्बनला आपण टर्शरी म्हणू. याला जर आपण एखादा हायड्रोजन आयटम जोडला असेल तर एखादा Cl जोडलात तर या कार्बनला आपण काय म्हणतो आहे पहा टर्शरी असं म्हणू. हा तुमचा हायड्रोजन आयटम टर्शरी टाईपच्या कार्बनला जोडलेला असेल तर त्यांना आपण टर्शरी अल्किल हॅलाइड असं म्हटलं जातं. मग आता त्याचे एक्झाम्पल जर पाहत असाल तर हा CH3 हा Br असेल आणि हा तुमचा CH3 असेल. याला आपण टर्शरी ब्युटील ब्रोमाइड असं म्हणतो. आणि हा तुमचा Br जो असेल तर तो तुमचा हायड्रोजन आहे. तो कोणत्या प्रकारच्या कार्बनला जोडला, टर्शरी कार्बनच्या टाईपच्या कार्बनला जोडला, म्हणून इट इज द एक्झाम्पल ऑफ टर्शरी अल्किल हॅलाइड. दुसरं एक्झाम्पल आपण जर पाहत असाल तर याच्यामध्ये आपण काय म्हणतो आहे पहा तर हा तुमचा आयोडीन इथं जोडलेला आहे. तर हा कार्बन आयटम जो असेल तर तो टर्शरी आहे. टर्शरी कार्बनला आयोडीन जोडला असेल तर त्यांना आपण टर्शरी आयोडाइड असं आपण त्यांना म्हणतो. आणि हे एक्झाम्पल कुणाचं असेल पहा टर्शरी अल्किल हॅलाइडचं असेल असं आपण लक्षात ठेवा. म्हणून आपण टर्शरी ब्युटील ब्रोमाइड असेल, टर्शरी पेंटिल ब्रोमाइड असेल, टर्शरी हेक्झिल ब्रोमाइड असेल, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ टर्शरी अल्किल हॅलाइड्स अँड इट इज डिनोटेड बाय 3 degree. याला आपण कशाने डिनोट करतो, 3 degree आपण डिनोट करत असतो. असं आपण ते क्लासिफिकेशन आपण अल्किल हॅलाइडचं पाहतो. अल्किल हॅलाइडचं क्लासिफिकेशन आपण 3 प्रकारे प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी असे 3 प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. हे आपण त्याच्या क्लासिफिकेशनबद्दल आपण पाहिलात पहा. आता आपण कॉमन नेम ऑफ अल्किल हॅलाइड्स अल्किल हॅलाइडच्या कॉमन नेमबद्दल आपण डिस्कशन करू. तर नेक्स्ट आपण पुढचा जो कन्सेप्ट असेल तर ज्याला आपण म्हणतोय पहा कॉमन नेम ऑफ अल्किल हॅलाइड्सचा आपण कॉमन नेम आपण पाहतो. तर आता पहा कॉमन नेम ऑफ अल्किल हॅलाइड्स तर कॉमन नेममध्ये आपण काय डिस्कशन करतो पहा. कॉमन नेममध्ये आपण काय म्हणायचं आहे, एनी मोनोहलाइड्स आर कॉमनली नेम्ड ॲज अल्किल हॅलाइड. कोणत्याही मोनोहलाइड्सला आपण कॉमन नेम सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करत असताना अल्किल हॅलाइड या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर आपण करत असतो. म्हणून आपण मोनोहलाइड्स आर कॉमनली नेमिंग इन द फॉर्म ऑफ अल्किल हॅलाइड. कधी आपण लक्षात ठेवा, कोणत्याही मोनोहलाइड्सचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीमनुसार जर द्यायचं असेल तर त्यावेळेस आपण काय करतो आहे पहा, अल्किल हॅलाइड या स्वरूपामध्ये आपण त्याचं नॉमेनक्लेचर करू शकता. मग याच्यात आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा अल्किल ग्रुप ओळखायचा आणि त्यानंतर आपण काय म्हणतो आहे पहा हॅलाइड म्हणजे कोण असतील, तर क्लोरीन असेल तर क्लोराईड, ब्रोमिन असेल तर ब्रोमाइड, आयोडीन असेल तर आयोडाईड आणि फ्लोरीन असेल तर फ्लोराईड, असे आपण त्या हॅलाइड्सला आपण त्यांना म्हणतो. म्हणजे इथं अल्किल ग्रुप म्हणजे कोण असू शकतो, तर तुमचा CH3 असू शकतो किंवा एखादा C2H5 असू शकतो किंवा C3H7 असू शकतो. याला आपण काय म्हणायचं आहे, अल्किल ग्रुप. त्यानंतर हॅलाइड्स म्हटलात तर आपल्याला Cl जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, क्लोराईड. जर Br असेल तर त्याला काय म्हणायचं आपण, ब्रोमाइड.
हा ब्रोमाइड, त्यानंतर आयोडीन असेल तर त्याला काय म्हणायचं आपण आयोडाइड असं आपण त्यांना म्हणतो, आणि जर फ्लोरीन असेल एफ असेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे फ्लोराइड असं आपण त्यांना म्हणतो. तर हे आपण अल्किल हलाइड अशा स्वरूपात आपला नॉमेनक्लेचर करायचा आहे. म्हणून आपण अल्किल हलाइड या स्वरूपात नॉमेनक्लेचर करत असताना पहिल्यांदा अल्किल ग्रुप नंबर ऑफ कार्बन आयटमच्या आधारावर आणि नेचर ऑफ कार्बन चेनच्या आधारावर आपण ओळखायचं आहे. आणि हलाइड्स तर मी तुम्हाला तुमच्या समोर ठेवलेले आहेत, यावरून आपण हलाइड्स ग्रुप आपल्याला ओळखायचे आहेत. आता पहा कॉमन नेम सिस्टीममध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण दोन तीन प्रिफिक्स आपण सांगितले मी तुम्हाला, यन कधी वापरायचा, आयसो कधी वापरायचा आणि निओ कधी वापरायचा, याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. आता आपल्याला आणखीन दोन ॲडिशनल आपल्याला पाहायचे आहेत, ज्याला आपण सेकंडरी म्हणतो आणि टर्शरी असं म्हणतात. असे तीन असं आणखीन दोन ॲडिशनल तुम्हाला प्रिफिक्स आपल्याला आज डिस्कस करायचे आहेत. तर एक एक सुरुवात करताना आपण कॉमन नेम आपण सुरुवात करू पहा. तर आपण सुरुवात करत असताना पहा, तर कॉमन नेमचं आपण नॉमेनक्लेचर आपण करत असताना अल्किल हलाइड्सचं नॉमेनक्लेचर करत असताना आपल्याला करायचं आहे काय, तर पहिल्यांदा आपण काय करतोय पहा, हा तुमचा CH3Br आपल्याला दिलाय. तर पहिल्यांदा आपण काय करू पहा, पहिल्यांदा अल्किल ग्रुप ओळखायचा आहे. एक कार्बन आयटम म्हटलात की काय काय म्हणताल आता तुम्हाला पटकन सांगता आलं पाहिजे. याला आपण काय म्हणतो, मिथाईल किंवा मिथिल आपण त्याला म्हणू, बरोबर आहे. हा मिथिल हा Br आहे, Br आहे म्हणजे आपण काय सांगणार, तर ब्रोमाइड. याला आपण काय म्हणतो, ब्रोमाइड असं म्हणतो. म्हणून याचं नाव असेल मिथिल ब्रोमाइड, हे त्याचं कॉमन नेम आपण सांगू शकता. नेक्स्ट बघा, दुसरा आपण जर बघितलात हा CH3, हा तुमचा CH2 आणि हा आय दिला आहे. याचं जर कॉमन नेम आपल्याला जर द्यायचं असेल तर आपण काय करू शकता, दोन कार्बन आयटम आहेत म्हणजे काय असेल इथाइल, त्यानंतर पहा एक आयोडीन आहे म्हणून आपण याला काय म्हणता आयोडाइड, याला आपण इथिल आयोडाइड असं आपण त्यांना म्हणतो. आता इथून पुढे थोडा बदल होतो तो नीट लक्षात घ्या. आता पहा हा CH3, हा CH2, हा CH2 इथे एक तुम्हाला आयोडीन दिला आहे, बरोबर आहे. आता बघा याचं नॉमेनक्लेचर करताना याच्यापासून आयसोमर मिळतात आणि म्हणून आपल्याला इथं प्रिफिक्स वापरावे लागतात, बरोबर. तर नॉर्मल कार्बन चेन आहे, नॉर्मल कार्बन चेन असेल तर आपण कोणता प्रिफिक्स वापरता, एन, बरोबर आहे. थ्री कार्बनची संख्या आहे म्हणून आपण याला काय म्हणता, प्रोपिल. याला काय म्हणू आपण, एन प्रोपिल. त्यानंतर आयोडीन आहे म्हणजे आपण काय म्हणता, आयोडाइड. आयोडाइड हा तुम्हाला प्रिफिक्स मी सांगितलेला आहे, एन कधी वापरायचा आहे. नॉर्मल कार्बन चेन असेल तर त्यांना आपण काय म्हणतो, एन प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो. आता बघा नेक्स्ट, आता याचं नॉमेनक्लेचर करताना पहा, हे एक्सेप्शनल केस आहे. हे अल्कोहोलसाठी पण आहे आणि त्याचबरोबर अल्किल हलाइडसाठी पण आहे. तर आता बघा लक्षात घ्या, याला आपण काय म्हणतोय, हायड्रोजन आयटम कुठल्या कार्बनला जोडलाय, कोणत्या प्रकारचा जोडलाय, सेकंडरी कार्बनला जोडलाय, बरोबर आहे. म्हणजे हा कोणत्या प्रकारात मिळतो, सेकंडरी अल्किल हलाइड्स आहे. आणि सेकंडरी अल्किल हलाइड्सचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीमनुसार करत असताना सेकंडरी प्रिफिक्स आपण वापरत असतो. पण प्रोपिल ग्रुपसाठी आपल्याला आयसो हा पण प्रिफिक्स आपल्याला वापरायचा आहे आणि म्हणून आपण याला काय म्हणतोय पहा, हा तुमचा आयसो म्हणा किंवा याला आपण सेकंडरी म्हणतो. फक्त मी प्रोपिल ग्रुपसाठी सांगतोय, प्रोपिल ग्रुप जर असेल तर त्यावेळेस आपल्याला सेकंडरी असेल तर त्यावेळेस आपल्याला आयसो पण वापरता येतो आणि सेकंडरी पण वापरता येतो. तुम्हाला प्रश्न विचारला जातो आयसो प्रोपिल क्लोराईड इज द एक्झाम्पल ऑफ और इट इज द एक्झाम्पल ऑफ, मग विच टाईप ऑफ अल्किल हलाइड्स, मग खाली पर्याय असतील प्रायमरी सेकंडरी टर्शरी क्वॉटनरी. तर तुम्हाला माहीत असावं की आयसोप्रोपिल म्हटला की तो सेकंडरी टाईपचा असतो, ही आपण गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून आपण हा सेकंडरी हा प्रोपिल आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय असेल पा, हा क्लोराईड. याला आपण सेकंडरी प्रोपिल क्लोराईड असं आपण त्यांना म्हणू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आता पहा याच्यानंतर आपण CH3CH2CH2 हा CH2Br. आता बघा याच्यामध्ये आपण काय पाहतो, तर हा तुमचा Br, Br कुठल्या कार्बनला जोडलाय, प्रायमरीला जोडलाय. ऑल कार्बन आयटम्स विच आर प्रेझेंट इन स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईनमध्ये असेल तर आपण कोणता प्रिफिक्स वापरला, तर एन. हा चार फोर कार्बन आयटम्स आहेत म्हणून आपण ब्युटील आणि ब्रोमिन आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो, ब्रोमाइड. याला आपण काय म्हणू, एन ब्युटील ब्रोमाइड असं आपण त्यांना म्हणतो. आता बघा नेक्स्ट, तुम्ही जी चूक करता ती मी तुम्हाला सांगतोय पहा. आता काय लक्षात ठेवा, आता पहा
या एक्झाम्पलकडे लक्ष द्या पा, आणि हा आयसोप्रोपिल आणि सेकंडरी प्रोपिल याच्यामधला फरक तुम्ही नीट लक्षात घ्या. असा जर असेल तर या ठिकाणी तुम्ही पुन्हा आयसो वापरता तर आयसो वापरू नका. हा सेकंडरी ब्युटील ब्रोमाइड हे त्याचं नाव असेल, कारण हा सेकंडरी टाईपमध्ये आपल्याला मिळतो. एक्सेप्शनली मी तुम्हाला फक्त प्रोपिल ग्रुपबद्दलच बोलतो आहे, पण ब्युटील ग्रुपपासून किंवा ब्युटील ग्रुपपासून पुढं जेवढे असतील त्यांना सेकंडरी वेगळा असतो आणि आयसो वेगळा असतो, त्यासाठी आपण लक्ष द्या. तर हा सेकंडरी कार्बन आयटमला बी आर जोडला म्हणून आपण याला सेकंडरी म्हणतो. हा सेकंडरी प्रिफिक्स वापरायचा. आणि त्यानंतर फोर कार्बन आयटम आहेत म्हणून आपण याला ब्युटील असं म्हणतो. आणि त्याचबरोबर ब्रोमिन जोडला म्हणून आपण याला काय म्हणू पा, ब्रोमाइड असं म्हटलं जातं. हा तुमचा सेकंडरी ब्युटील ब्रोमाइड आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल पा. आता पा आयसो कधी असतो याच्याबद्दल आपण दुसरं एक्झाम्पल आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपण पुढे एक्झाम्पल आपण जर पाहिलात तर त्यामध्ये आपण काय सांगतोय पा, हा तुमचा CH3, हा CH3 हा CH2 आणि हा तुमचा OH ग्रुप असेल. तर अशा वेळेस आपण काय म्हणतोय पा की ज्या वेळेस आपल्याला एखादा OH ग्रुप प्रायमरी टाईपच्या कार्बनला जोडलेला आहे आणि त्यानंतर शेवटून दुसऱ्या नंबरवर एक मिथिल ग्रुप जोडलेला असेल तर त्यावेळेस आपण यांना आयसो असं म्हणतो. आणि फोर कार्बनची संख्या म्हणून आपण ब्युटील असं म्हणता. आणि OH नाही, इथं एखादा BR आपण लिहिला तर हा BR जर आपण लिहिला तर याला आपण काय म्हणतोय पा, ब्रोमाइड असं म्हटलं जातं. म्हणून याला आपण काय म्हणू, आयसो ब्युटील ब्रोमाइड असं म्हटलं जातं. हे लक्षात येतं तुमच्या? तर इथं ब्रोमाइड हा शब्द आपण घ्यायचा आहे. त्यानंतर आयसो कधी वापरायचा, या आयसोमध्ये आणि या आयसोमध्ये फरक आहे हे लक्षात असू द्या. त्यानुसार आपण पुढचं एक्झाम्पल पाहतोय. हा CH3, हा CCH3, हा CH3 आणि हा तुमचा आयोडीन जोडलेला आहे. आता पहा इथं नवीन प्रिफिक्स आपण उपयोगात आणता ज्याला आपण म्हणतो टर्शरी प्रिफिक्स. टर्शरी प्रिफिक्स म्हणजेच स्मॉल टी लिहिला जातो किंवा TERT असं लिहिलं जातं. तर टी हा प्रिफिक्स आपण उपयोगात आणतो. कधी आणायचा? वेन हायलोजन आयटम्स अटॅच्ड विथ द टर्शरी टाईप ऑफ कार्बन आयटम. टर्शरी टाईपच्या कार्बनला जर तुमचा हायलोजन आयटम किंवा फंक्शनल ग्रुप जोडलेला असेल तर त्यावेळेस आपण त्यांना टर्शरी हा प्रिफिक्स आपण उपयोगात आणायचा. टर्शरी टी आपण उपयोगात आणला. त्यानंतर पहा फोर कार्बन आयटम आहेत म्हणून आपण याला काय म्हणतोय पहा, ब्युटील असं म्हणतात. आणि त्यानंतर आयोडीन असल्यामुळं काय म्हणून आपण त्यांना आयोडाइड असं म्हटलं जातं. हा टर्शरी ब्युटील आयोडाइड असं आपण त्यांना म्हणू. याचं जे नाव असेल तर याला मी इथे लिहितोय पहा, टर्शरी ब्युटील आयोडाइड हे त्याचं कॉमन नेम आपण त्या ठिकाणी सांगू शकता. तर आपल्याला हे टर्शरी कधी वापरायचा, टर्शरी टाईप ऑफ अल्किल हलाइड्स कॉमनली नेम्ड बाय युजिंग द टर्शरी प्रिफिक्स. म्हणजे टर्शरी प्रिफिक्स आपण कधी वापरायचा, ज्यावेळेस तुमचा टर्शरी टाईपचा अल्किल हलाइड असेल तेव्हा टर्शरी प्रिफिक्स वापरायचा. सेकंडरी कधी वापरायचा, सेकंडरी टाईप ऑफ अल्किल हलाइड्स कॉमनली नेम्ड बाय युजिंग द सेकंडरी प्रिफिक्स. मग ज्यावेळेस सेकंडरी कार्बनला हायलोजन आयटम जोडलेला असतो त्यांना आपण सेकंडरी अल्किल हलाइड असं म्हणतात. आणि अशा सेकंडरी अल्किल हलाइडचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीमनुसार देत असताना सेकंडरी प्रिफिक्स आपण उपयोगात आणायचा. हा एक प्रिफिक्स आणि सेकंडरी प्रिफिक्स हे दोन प्रिफिक्स तुम्ही नीट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचा जो आपण पाहतो तर त्याच्यामध्ये आपण जे एक्झाम्पल आपण पाहता ज्याच्यामध्ये आपण पुन्हा गोंधळ तुमचा होत असतो तो गोंधळ कसा बघा. एक एक्झाम्पल आपण घेता, हा CH3, हा CH3, हा CH2 आणि हा आयोडीन आपण घेतला. याचं नाव देत असताना पहा या दोन कंपाऊंड्समध्ये डिफरन्स लक्षात घ्या. या दोन कंपाऊंड्समध्ये डिफरन्स काय येतो पहा, इथं टर्शरी वापरता इथं तुम्हाला काय वापरायचं आहे पहा, हायलोजन आयटम प्रायमरी प्रकारच्या कार्बनला जोडलेला असतो आणि त्यावेळेस जर दोन मिथिल ग्रुप जर शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बनला जोडलेले असतील तर त्यावेळेस त्यांना आपण निओ प्रिफिक्स आपण उपयोगात आणता. टोटल तुम्हाला 5 कार्बन आयटम पाहायला मिळतील म्हणून आपण त्याला काय म्हणतो, पेंटील असं म्हणतो. आणि त्याचबरोबर तुमचा आयोडीन आहे म्हणून आपण याला काय म्हणू, आयोडाइड असं म्हटलं जातं. तर निओ पेंटील, निओ हेक्झिल, निओ हेप्टील, निओ ऑक्टील असे आपल्याला प्रिफिक्स बनू शकतात. पण फोर कार्बनपासून कधीच निओ बनत नाही ही पण गोष्ट लक्षात ठेवा. फोर कार्बन आयटम असताना जर दोन मिथिल ग्रुप तुम्हाला जर इथं दिसत असतील तर याला आपण टर्शरी म्हणायचा, कारण त्यावेळेस हायलोजन आयटम टर्शरी टाईपच्या कार्बनला जोडलेला असतो. पण निओ कधी वापरायचा, हायलोजन आयटम प्रायमरीला आहे, प्रायमरी कार्बनला जोडलेला आहे आणि दोन मिथिल ग्रुप शेवटून दुसऱ्या नंबरच्या कार्बनवर जोडलेले असतील तर त्यावेळेस आपण निओ प्रिफिक्स आपण उपयोगात आणायचा. हा त्यातला डिफरन्स असेल. असे कमीत कमी एवढे एक्झाम्पल तुम्हाला
कधीही विचारले तर कॉमन नेम आणि आयुपीएससी नेम तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर हे कॉमन नेम सिस्टीममध्ये आपण डिस्कशन केलात तर हे कॉमन नेम आपण लक्षात घेऊ. नेक्स्ट आपण पाहणार आहात आयुपीएससी नॉमेनक्लेचर ऑफ अल्किललाइड्स. अल्किललाइड्सचं आयुपीएससी नॉमेनक्लेचर कसं असतं त्यावर आपण डिस्कशन करू पाहू. तर आता आय यू पी एस सी नॉमेनक्लेचरमध्ये आपण काय पाहतोय पहा. आय यू पी एस सी नेम फॉर अल्किल हलाइड्स. आता हे तुम्हाला मी नॉमेनक्लेचरचे रूल्स सांगितलेले आहेत. यालाच थोडं सेपरेटली आपण याच्यासाठी डिस्कशन करतो की जास्तीत जास्त एक्झाम्पल आपल्याला एक सेपरेटली आपल्याला नॉमेनक्लेचर करता यावेत. जेव्हा तुम्हाला कंबाईन फंक्शनल ग्रुप असतील त्यावेळेस तुम्हाला ते नॉमेनक्लेचर आपल्याला उपयुक्त होईल आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याच्यासोबतच आपल्याला घेऊन जायचं आहे. आणि त्यासाठी आपण काय म्हणतो आहे अल्किल हलाइड्सचं जर आय यू पी एस सी सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं असेल तर त्यासाठी आपण एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे पहा. द कॉमन द आय यू पी एस सी नेम आय यू पी एस सी नेम ऑफ अल्किल हलाइड्स alkyl halides always given in the form of haloalkane. या स्वरूपामध्ये आपण कधी नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. कोणत्याही अल्किल हलाइड्सचं आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर आपल्याला कोणत्या स्वरूपात आणायचं आहे हॅलो अल्केन या स्वरूपामध्ये आपल्याला द्यायचं आहे. रूल्स तेच असतील. सिलेक्शन ऑफ कार्बन चेन आपल्याला तीच असेल. नंबरिंग ऑफ कार्बन चेन आपल्याला तेच रूल आपल्याला अप्लाय करायचे आहेत. फक्त दोन गोष्टी तुम्हाला इथं ॲडिशनली लक्षात ठेवायच्या आहेत. बाकीचे सर्व रूल्स आपल्याला सेम राहतात. त्यासाठी मी एक एक्झाम्पल सोबत आपण चेन्स आपण रूल्स आपण पाहणार आहात. मी इथं एक्झाम्पल घेतो आहे पहा. ते एक्झाम्पल आपण घेत असताना हा तुमचा सी एस थ्री हा सी एच बी आर हा तुमचा सी एच हा सी एस थ्री असेल. त्यानंतर तुमचा सी टू एच फाईव्ह असेल आणि हा तुमचा सी एस थ्री असेल. आणि त्याचबरोबर आपण असं म्हणतो आहे पहा की याच्यासोबत आणखीन एक आपण काय करू हा सी एस थ्री आपण घेऊ. बरोबर आहे. असा एक कंपाऊंड आपल्याला दिलेला आहे. आता या कंपाऊंडचं आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं आहे. नॉमेनक्लेचर करत असताना याला आपण हायड्रोकार्बन म्हणणार आहात का नाही. कारण अल्केन अल्किन अल्काइन यांच्यापैकी तुम्हाला कोणी दिसणार नाही. दिसेल कोण हायलोजन आयटम आला. हायलोजन आयटम आला म्हणजे आपण काय म्हणतो अल्किल हलाइड आला. बरोबर आहे. अल्किल हलाइड आहे आणि अल्किल हलाइडचं नॉमेनक्लेचर कोणत्या स्वरूपात द्यायचं आहे हायलो अल्केनमध्ये. मग त्यासाठी आपल्याला रूल काय सांगितला. पहिला रूल आपल्याला माहीत आहे सिलेक्शन ऑफ कार्बन चेन. कार्बन चेन आपण सिलेक्शन करायची त्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स असणारी कार्बन चेन आपण सिलेक्शन करतो. कारण याच्यात प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे का नाही. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल बॉन्ड आहे का नाही. मग आता आपल्याला काय करायचं मग मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स. मग आता बघा 1 2 3 4 5 असं गेलात तर 5 कार्बन आहेत. 1 2 3 4 5 6 असे गेला तर 6 कार्बनची संख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आपण ही चेन आपण सिलेक्शन आपण करत असतो. बरोबर आहे. तर हे 6 कार्बनची संख्या आपल्याला येणारी मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन असणारी तुम्हाला ती काय मिळेल पा. तर ही कार्बन चेन आपल्याला मिळाली. त्यानंतर आपल्याला नंबरिंग द सिलेक्टेड प्रिन्सिपल कार्बन चेन. ही प्रिन्सिपल कार्बन चेन असते आणि या प्रिन्सिपल कार्बन चेनला नंबर द्यायचे आहेत. नंबर देताना आपण काय करणार आहात. नंबर देताना आपण काय म्हणतो ज्या बाजूनी सबस्टिट्युएंट जवळ पडतो त्या बाजूनी. बरोबर आहे. आता बघा 1 2 3 थर्ड पोझिशनला येतो. या बाजूनी पहा 1 2 पोझिशनला येतो. 1 2 पोझिशनला येत असेल तर मग नंबर आपण कोणत्या बाजूने आण 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. जर तुम्हाला सेम पोझिशनला येत असता तर आपण अल्फाबेटिकल ऑर्डर आपण उपयोगात आणला असता हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यानुसार आपण असं नंबरिंग दिलं. नंबर दिल्यानंतर आपण काय करायचं आहे सेकंडरी प्रिफिक्स उपयोगात आणायचे म्हणजे सबस्टिट्युएंट्स ओळखायचे. सबस्टिट्युएंट्स कोण असतील पहा. हा तुमचा एक मिथिल ग्रुप आहे. हा एक मिथिल ग्रुप आहे. हा एक मिथिल ग्रुप आहे आणि हा ब्रोमो आहे. बरोबर आहे. आता हा मिथिल यमनं स्टार्ट होतो. मिथिल ब्रोमो आपल्याला बीनं स्टार्ट होतो म्हणून अल्फाबेटिकली कोण अगोदर येतो ब्रोमो. बरोबर आहे. आणि त्यामुळे आपण ब्रोमो आपण लिहितो. पण लिहित असताना पहा काही बुक्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे काही बुक्समध्ये तुम्हाला असं लिहिता येतं. तर यासाठी आपण काय लिहिणार आहात हा 2-ब्रोमो. याचं नाव काय असेल मग तुमचा 2-ब्रोमो असेल. त्यानंतर काय लिहिणार आहात तुम्ही हा मिथिल
त्याची पोझिशन पण द्यायची, याची पोझिशन काय 3, याची पोझिशन 4, याची पोझिशन 4, म्हणून आपण काय लिहू शकता 3, 4, 4 आणि 3 मिथिल ग्रुप आहेत म्हणून आपण काय लिहिता ट्राय मिथिल, काय लिहितो आपण ट्राय मिथिल आपण लिहितो। आणि त्यानंतर आपल्याला पॅरेंट चेन मध्ये आपल्याला किती कार्बनची संख्या 6, पॅरेंट अल्केन ओळखायचा आहे, रूट वर्ड ओळखायचा आहे, 6 कार्बन आयटम म्हटला तर काय म्हणता हेक्स म्हणतो, बरोबर आहे। कार्बन मग प्रायमरी सफिक्स वापरायचा, प्रायमरी सफिक्स एएनई ईएनई वायएनई, याच्यापैकी आपल्याला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय लिहिणार आहात आपण एएनई म्हणून आपण लिहिला, हे त्याचं आयुपीएससी नॉमेनक्लेचर आपल्याला पाहायला मिळेल पा, बाकी कुठलाच बदल होत नाही, हेच रूल आहेत। फक्त आपल्याला काय करायचं आहे पा, एकाच ठिकाणी अप्लाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे पा, असं नॉमेनक्लेचर तुम्हाला नक्की करता येईल। तर आपण सिंपल एक्झाम्पलकडून हार्ड एक्झाम्पलकडे जाऊ आणि त्याच्यामध्ये आपण मल्टिपल बॉन्ड पण आणण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला मिक्सिंगसोबत त्याचबरोबर आपण सिंपल मॉलिक्युल्सचं नॉमेनक्लेचर पण आपल्याला करता येईल पा। तर हे समजेल तुम्हाला, तेच रूल आहेत, फक्त आपण एक्झाम्पल काय करतोय पा, तर एक्झाम्पल मध्ये आपल्याला पाहिजे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर आपल्याला कसं देता येईल ते आपल्याला इथे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय पा। पुढचे आपण एक्झाम्पल आपण अल्किल हॅलाइडचे पाहू आणि त्याचं कॉमन नेम आणि आयुपीएससी नेम तुम्हाला नक्की आलंच पाहिजे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायचं आहे। आता बघा, पहिल्यांदा आपण असं लिहितोय हा तुमचा CH3Br असेल, याचा आपल्याला आयुपीएससी नॉमेनक्लेचर आपल्याला द्यायचं आहे। आयुपीएससी नेम जर आपल्याला द्यायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे आणि पुढं आपल्याला कॉमन नेम मी तुम्हाला सांगितलेला आहेच। तर आता याच्यामध्ये चेन सिलेक्शन करण्याची गरज आहे का, नाही। याच्यामध्ये नंबर द्यायची गरज आहे का, नाही। त्यानंतर प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे का, नाही। मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम आहेत का, नाही। मग शेवटी आपण काय म्हणतो पॅरेंट अल्केनवर येतो, पॅरेंट अल्केन कोणता, एक कार्बनचा मिथेन, म्हणून आपण त्यानुसार मिथेन आणि हा तुमचा काय BR आहे म्हणजे ब्रोमो, यालाच आपण काय म्हणू शकता ब्रोमो मिथेन, याचं नाव काय असेल पा ब्रोमो मिथेन आपण त्याला नाव देऊ शकतो। दुसरा बघा, हा तुमचा CH3, हा CH2 आणि हा आय असेल, याला आपण काय लिहू शकतो, इथं चेन सिलेक्शन करायचं नाही, नंबर द्यायचा नाही, सबस्टिट्युएंट्स नाही। मग पॅरेंट चेन आपण ओळखू शकता, पॅरेंट चेन आपल्याला 2 कार्बनची आणि तुमचा हॅलो ग्रुप सबस्टिट्युएंट्स कोणता आहे, हा आयोडीन आहे म्हणून आपण काय लिहिता आयडो, आणि हा तुमचा 2 कार्बन आहेत म्हणून आपण इथ, आणि त्यानंतर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून प्रायमरी सफिक्स कोणता असेल एएनई असं लिहिलं। नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हा तुमचा CH3, हा CH2, हा CL आपण घेतला, याचं नाव द्यायचं असेल तर आता इथं तुम्हाला काय करायचं आहे नंबर द्यावे लागतील। तर ही पॅरेंट चेन असेल, नंबर द्या 1, 2, 3 आणि त्यानुसार हा क्लोरीन क्लोरो कोणत्या कार्बनला जोडला आहे, फर्स्ट कार्बनला, म्हणून आपण इथं लिहायचं आहे 1 क्लोरो। त्यानंतर 3 कार्बन आहेत म्हणून आपण काय लिहिता प्रो। त्यानंतर सिंगल बॉन्ड जी हायड्रोकार्बन चेन आहे म्हणून आपण याला काय म्हणता एएनई, याला आपण 1 क्लोरोप्रोपेन असं म्हणतो। नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हा CH3 CH, हा BR आणि हा तुमचा CH3, याचं पण नाव तुम्हाला सांगता येईल। आता चेन सिलेक्शन करायची, ही चेन सिलेक्शन केलात, नंबर द्यायचे आहेत 1, 2, 3 म्हणून आपण काय लिहितो पा 2 ब्रोमो प्रोपेन, हे त्याचं नाव असेल 2 ब्रोमो प्रोपेन, हे त्याचं आयुपीएससी नॉमेनक्लेचर असेल। नेक्स्ट बघा आता पा, हा तुमचा CH3 CH2 CH2 हा CH2 आणि हा आयोडीन असेल, याचं काय नाव देताल तुम्ही, चेन सिलेक्शन तर नक्की करावी लागेल, स्ट्रेट चेन आहे आणि त्यामध्ये आपण नंबर देताना 1, 2, 3, 4 1 पोझिशनला कोणता सबस्टिट्युएंट्स आहे 1 आयडो, त्यानंतर 4 कार्बन म्हणून ब्यूट, सिंगल बॉन्डेड कार्बन चेन आहे म्हणून एएनई, त्याचं नाव असेल 1 आयडो ब्यूटेन असं आपण त्याला म्हणू। त्याचबरोबर बघा, हा तुमचा CH3 CH2 हा CH हा CL आणि हा तुमचा CH3, याला आपण काय म्हणू, तर याच्यामध्ये आपल्याला चेन सिलेक्शन करायची आहे, तर ही चेन आपण सिलेक्शन केला, नंबर द्यायचे आहेत 1, 2, 3, 4। मग आता पहा, याच्यात दुसरा कोणता सबस्टिट्युएंट्स नाही, तो क्लोरो आहे, तो क्लोरो कोणत्या पोझिशनला, सेकंड पोझिशनला, म्हणून आपण याला काय म्हणता 2 क्लोरो। 4 कार्बनची संख्या म्हणजे काय असेल ब्यूट, त्यानंतर एएनई हा तुमचा काय असेल पा एएनई, हा तुमचा 2 क्लोरो ब्यूटेन असं आपण त्याचं
IUPAC नॉमेनक्लेचर आपण करू शकता पा. नेक्स्ट बघा आता हा तुमचा CS3 हा CH CS3 CH2 आणि हा आयोडीन असेल. याचं जर आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर करायचं असेल तर ही चेन आपण सिलेक्शन करतो. ही चेन सिलेक्शन केल्यानंतर नंबर द्यायचे. नंबर देत असताना पा 1 2 येतो, इकडून 1 येतो, म्हणून आपण सबस्टिट्युएंट्स आपल्याला ज्या बाजूनी जवळ पडतात ॲज पर ॲज लोअर नंबरला येतात, लोकल नंबरला येतात, त्यांना त्या बाजूनी नंबर देतो. म्हणून आपण 1 हा 2 आणि हा काय असेल तुमचा 3. त्यानुसार तुम्हाला काय मिळेल पा, हा 1 आयोडीन आणि हा तुमचा कोण आहे मिथिल. आय अगोदर येतो का एम अगोदर? आय अगोदर येतो, म्हणून आपण काय लिहिताल 1 आयडो, हा तुमचा 2 मिथिल आणि त्यानंतर 3 कार्बनची संख्या आहे म्हणून आपण काय लिहिता प्रोप आणि ANE हा सफिक्स आपण जोडतो. यालाच आपण काय म्हणू पा 1 आयडो 2 मिथिल प्रोपेन. हे त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आपण एक्झाम्पल जर बघितलं, पुढचे आपण एक्झाम्पल बघू शकतो. तर पुढे आपण काय लिहिणार आहात पहा, ज्याच्यामध्ये आपण हा CS3 हा CH3 हा BR आणि त्यानंतर तुमचा हा CH3 याचं नाव आपण IUPAC सिस्टीमनुसार द्यायचं आहे. IUPAC सिस्टीमनुसार द्यायचं असेल तर चेन सिलेक्शनमध्ये इथं गोंधळ तुम्ही करता. पुन्हा पुन्हा सांगतो मी, हा 1 2 इथंच थांबू नका. 1 2 3 इथं एंडिंग होते चेनची, किंवा 1 2 3 ही चेनची एंडिंग होते, 1 2 3 ही चेनची एंडिंग होते. कोणती चेन सिलेक्शन केला तर 4 कार्बनची संख्या येते, म्हणून आपण ही चेन आपण सिलेक्शन करू. नंबर द्यायचे आहेत, नंबर देताना पहा 1 2 1 2 हा 1 हा 2 आणि हा काय असेल तुमचा 3 आणि त्यानुसार हा मिथिल ग्रुप आणि हा ब्रोमो हे दोन सबस्टिट्युएंट्स आले. ब्रोमो अगोदर लिहायचा म्हणजेच आपल्याला काय लिहिल 2 ब्रोमो, त्यानंतर काय असेल हा 2 मिथिल, हा 2 ब्रोमो 2 मिथिल. 3 कार्बनची संख्या म्हणजे कोण असेल प्रोपेन, हा तुमचा काय असेल पा प्रोपेन. या अशा पद्धतीने आपण त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपण करत असतो. त्याचबरोबर बघा पुढचं आपण एक्झाम्पल पाहताना, हा CS3 CS3 हा CS3 त्यानंतर तुमचा CH2 आणि हा आय असेल, बरोबर आहे. याला आपल्याला IUPAC सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करायचं आहे. हा 1 2 3 1 2 3 1 2 3 कोणती घेतला तर 3 कार्बनची संख्या येते, म्हणून आपण काय करणार आहात ही चेन आपण सिलेक्शन केलात. चेन सिलेक्शन केल्यानंतर नंबर द्यायचे आहेत सबस्टिट्युएंट्स 1 2 1, म्हणून आपण 1 2 3 असा आपण नंबर दिला. त्यानंतर हा तुमचा मिथिल, हा मिथिल सेम आहे त्या ठिकाणी डाय. हा तुमचा आयडो हा अल्फाबेटिकली अगोदर येतो, म्हणून आपण 1 आयडो त्यानंतर 2 2 डाय मिथिल आणि शेवटी आपण काय करतो 3 कार्बनची संख्या म्हणून आपण काय लिहिता प्रोपेन. हा सिंगल बॉन्ड आहे म्हणून प्रोपेन आपण लिहिला. तर असा आपल्याला नॉमेनक्लेचर आपल्याला करता कमीत कमी या कंपाऊंडचं तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर आणि कॉमन नेम हे आलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे पा याला N प्रोपिल क्लोराईड म्हणतो, याला आयसोप्रोपिल ब्रोमाइड किंवा सेकंडरी प्रोपिल ब्रोमाइड, याला N ब्युटील आयोडाईड, याला आपण सेकंडरी ब्युटील क्लोराईड, याला आपण आयसो ब्युटील आयोडाईड, याला आपण टर्शरी ब्युटील ब्रोमाइड, याला आपण निओ पेंटील आयोडाईड, हे त्याचे कॉमन नेम आहेत. मी याच्या अगोदर सांगितलेले आहेत आणि त्यानुसार हे IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला कमीत कमी एवढ्या तरी कंपाऊंडचं तुम्हाला कॉमन नेम आणि IUPAC नेम आलं पाहिजे. आणि आता बाकीचे आपण पुढे एक्झाम्पल आपण याच्यावर पाहणार आहोत पा, तर त्याचे एक्झाम्पल आपण थोडे हार्डली घेऊ किंवा कंबाईन करून घेण्याचा प्रयत्न करू पा. तर आता हे IUPAC नॉमेनक्लेचर झालं. नेक्स्ट बघा तर पुढं काय असेल पा, पुढे मग याच्यामध्ये आपण काय म्हणतोय असा कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे, याचा IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं आहे. कॉमन नेम सिस्टीमनुसार तर आपण देऊ शकत नाही. मग आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर करायचं असेल तर सिलेक्शन ऑफ कार्बन चेन आपण करतो. मग ही कार्बन चेन आपण सिलेक्शन केलात, बरोबर आहे. चेन सिलेक्शन केलात, त्यानंतर नंबर द्यायचा आहे. 1 2 3 पोझिशनवर सबस्टिट्युएंट येतो, इकडून 1 2 पोझिशनला येतो, म्हणून आपण काय करतो हा 1 2 3 4 5 6 7 असं आपण केलात. त्यानंतर पहा याचं नाव आपल्याला माहिती आहे हा मिथिल आहे, बरोबर आहे. हा तुमचा कोण आहे इथिल आहे, बरोबर आहे. त्यानंतर हा कोणता आहे तुमचा ब्रोमो आहे, म्हणजेच आपण कुणाचा अगोदर आपण अल्फाबेटिकली आपण कुणाचं नाव लिहू शकतो ब्रोमो, त्यानंतर इथिल, त्यानंतर मिथिल आणि त्या प्रत्येकाची पोझिशन लिहायची. म्हणजेच काय लिहिणार तुम्ही 2 ब्रोमो
फोर इथिल फाइव मिथिल राइट हा तुमचा सेकंडरी प्रिफिक्स संपला. आता अल्कोरिया हाउ मेनी नंबर ऑफ कार्बन आइटम्स इन प्रिंसिपल कार्बन चेन सेवन सेवन असतील तर त्यावेळेस आपण काय लिहिता हेप्ट. त्यानंतर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हणून आपण काय म्हणता ए एन ई हे त्याचा आय यू पी एस सी नेम असेल असं आपण आय यू पी एस सी नॉमिनक्लेचर द्यायला आलंच पाहिजे बरोबर आहे. तर नेक्स्ट आपण पुढचं एक्झाम्पल आपण लक्षात घेऊ पा. पुढचं एक्झाम्पल मी थोडं डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड आपण मिक्स करण्याचा प्रयत्न करू म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल पा. आणखीन आपण याच्या पुढं जाणार आहात याचे मिक्सिंग एक्झाम्पल आपल्याला डिस्कशन करायचे आहे बरोबर. आता बघा ज्याच्यामध्ये आपण काय पाहतो आता पहा हा मॉलिक्यूल तुम्हाला दिलेला आहे या मॉलिक्यूलचं आपल्याला नॉमेनक्लेचर करायचं आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत प्रिन्सिपल कार्बन चेन. प्रिन्सिपल कार्बन चेनमध्ये काय प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप आहे का नाही. त्यानंतर आपल्याला काय असेल पहा प्रिन्सिपल फंक्शन ग्रुप नसेल तर मल्टिपल बॉन्ड. मल्टिपल बॉन्ड आहे का बघा इथं तुम्हाला डबल बॉन्ड आपल्याला दिसतो हा मल्टिपल बॉन्ड आहे आणि म्हणून आपण काय करतोय की मल्टिपल बॉन्ड असणारी मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन कंटेनिंग कार्बन चेन इज द प्रिन्सिपल कार्बन चेन. ही प्रिन्सिपल कार्बन चेन आपण सिलेक्शन केलं नंबर द्यायचे नंबर देत असताना पहा पहिल्यांदा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुपची प्रायोरिटी त्यानंतर मल्टिपल बॉन्डची प्रायोरिटी त्यानंतर सबस्टिट्युएंटची प्रायोरिटी. याच्यात प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे का नाही मग कुठं जातो आपण मल्टिपल बॉन्डवर. मल्टिपल बॉन्ड कोणता तुमचा हा डबल बॉन्ड आणि तो ॲज पर ॲज लोअर नंबर आला पाहिजे म्हणून आपण काय करतोय हा तुमचा वन हा टू हा थ्री हा फोर आणि हा काय असेल तुमचा फाईव्ह. इथंपर्यंत कळतं तुम्हाला. त्यानंतर पहा पुढं आपल्याला काय करायचं आहे पुढं आपल्याला सबस्टिट्युएंट्स ओळखायचे आहेत आणि त्यांची पोझिशन लिहायची. बघा आता सबस्टिट्युएंट्स कोण आहे हा तुमचा ब्रोमो हा तुमचा कोण असेल मिथिल. मग ब्रोमो अगोदर येतो का मिथिल अगोदर येतो तर ब्रोमो येतो त्यानुसार आपल्याला काय लिहिता येईल थ्री ब्रोमो हा थ्री ब्रोमो. त्यानंतर काय असेल तुमचा फोर मिथिल हा काय असेल तुमचा फोर मिथिल. त्यानंतर सेकंडरी प्रिफिक्स संपला प्रायमरी प्रिफिक्स आहे का याच्यामध्ये नाही कारण तो ओपन चेनचा आहे. मग येतो आपण वर्ड रूटवर. वर्ड रूट म्हणजे काय नंबर ऑफ कार्बन आयटम इन सिलेक्टेड कार्बन चेन. सिलेक्टेड कार्बन चेनमध्ये कार्बनची संख्या किती आहे फाईव्ह म्हणून आपण काय लिहिता पेंट हा अल्क ओळखला. त्यानंतर बघा पुढं आपण काय म्हणतो मल्टिपल बॉन्डेड कार्बन चेन आहे म्हणजेच कोणता डबल बॉन्ड असेल तर ई एन ई ट्रिपल बॉन्ड असता तर वाय एन ई म्हणून आपण इथं काय लिहिणार आहात ई एन ई. पण त्यासोबत डबल बॉन्ड कोणत्या कार्बनपासून स्टार्ट झाला म्हणजे फर्स्ट कार्बनपासून म्हणून आपण काय लिहितो हा तुमचा वन आणि हा ई एन ई हे त्याचा आय यू पी एस सी नॉमिनक्लेचर आपण करू शकता पहा. हे लक्षात येतं तुमच्या आय यू पी एस सी नॉमिनक्लेचर आपण या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा पुढचं एक्झाम्पल आपण पाहत असताना आता पहा असं आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे फार सिम्पल आहे आणि त्यानुसार आपण जर एक्झाम्पल बघितला तर याच्यामध्ये आपण काय करतोय चेन सिलेक्शन करायचे आहे. चेन सिलेक्शन जर आपल्याला करायची असेल तर चेन सिलेक्शनमध्ये आपण काय करणार आहात पहिल्यांदा प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप बघणार आहात. प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे का नाही. त्याच्यानंतर मल्टिपल बॉन्ड बघणार आहात. मल्टिपल बॉन्ड आहे का आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम बघायचे आहेत म्हणून आपण वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स कोणते गेलात तर सिक्स कार्बनची आहे मल्टिपल बॉन्ड आहे म्हणून आपण ही चेन आपण सिलेक्शन केलं. नंबर द्यायच्या नंबर देत असताना आपण काय केलं आहे मल्टिपल बॉन्ड ज्या बाजूनी जवळ पडतो त्या बाजूने नंबर द्या कारण प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप नाही आणि सबस्टिट्युएंटचा आपण नंतर विचार करतो अगोदर मल्टिपल बॉन्डचा. मग आता मल्टिपल बॉन्ड वन टू थ्री वन टू थ्री असं आलं दोन्ही पोझिशनला दोन्ही साईडनी आपल्याला सेम पोझिशन येतो. मग आपण कुणाचा विचार करायचा सबस्टिट्युएंटचा विचार करायचा. मग इकडून गेला तर सबस्टिट्युएंट्स आपल्याला टू पोझिशनला येतो इकडून सबस्टिट्युएंट नाही म्हणून नंबर आपण कोणत्या बाजूने देतो वन टू थ्री फोर फाईव्ह आणि हा सिक्स बरोबर आहे. त्याचबरोबर पहा याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल टू ब्रोमो. त्यानंतर अल्क कोणता असेल वर्ड रूट कोणता असेल सिक्स कार्बन. सिक्स कार्बन म्हणजे कोण हेक्स. ट्रिपल बॉन्ड आहे त्याची पोझिशन थ्री आहे म्हणून आपण थ्री लिहिला आणि त्याचा सफिक्स कोणता वाय एन ई म्हणून हे त्याचा आय यू पी एस सी नॉमिनक्लेचर आपल्याला सांगता येईल पहा. तर हे लक्षात येतं तुमच्या तर असे एक्झाम्पल आपल्याला दिले जातात त्या एक्झाम्पलनुसार आपल्याला ते सॉल्व करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे पहा. नेक्स्ट एक्झाम्पल बघा पुढचं एक्झाम्पल आपण बघू
पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय काय दिले जातं बघा. असा मॉलिक्यूल तुम्हाला दिलेला आहे. या मॉलिक्यूल्समध्ये बघा आता असेल 1 2 3 4 5 6 मल्टिपल बॉन्ड येतो, 6 कार्बनची संख्या आहे. 1 2 3 4 5 6 असं आपण घेत नाही आणि म्हणून आपण कोणती चेन सिलेक्शन करतो मग, तर मॅक्झिमम नंबर ऑफ कंटेनिंग मल्टिपल बॉन्डेड कार्बन चेन आपण सिलेक्शन केलात. ही कार्बन चेन आपण सिलेक्शन केलात. कार्बन चेन सिलेक्शन केल्यानंतर नंबर द्यायचे आहेत 1 2 3. हा 1 2 3 या बाजूनी पण आपला 3 पोझिशनला डबल बॉन्ड येतो, या बाजूनी पण येतो. पण आता काय विचार करायचा, नंबर ऑफ सबस्टिट्युएंट्स. या बाजूनी गेला तर तुम्हाला किती येतील पहा, 1 2 2 पोझिशनला आपल्याला सबस्टिट्युएंट्स येतो, 3 पोझिशनला पण आपल्याला सबस्टिट्युएंट्स येतो. मॅक्झिमम नंबर ऑफ इकडून जर गेलात 1 2 3 4 पोझिशनला येतो. इथं ऍज पर ऍज लोअर नंबरला सबस्टिट्युएंट्स आला पाहिजे आणि म्हणून आपण नंबर देत असताना 1 2 3 4 5 6 असं आपण दिलात. त्यानंतर पहा सबस्टिट्युएंट्स ओळखा, हा तुमचा कोण असतो मिथिल, हा कोण असतो इथिल आणि हा तुमचा आयडो. आयडो अगोदर इथिल अगोदर येतो का, आयडो अगोदर येतो. तर इथिल अगोदर येतो म्हणून आपण इथिलचं नाव लिहा, म्हणून आपल्याला 3 इथिल बरोबर आहे. त्यानंतर काय येईल तुमचा 2 आयडो. त्यानंतर काय असेल तुमचा 3 मिथिल राईट. त्यानंतर तुमचा अल्क ओळखा, अल्क कोणता आहे तर 6 कार्बन म्हणजे कोण असेल, हेक्स. त्यानंतर तुम्हाला डबल बॉन्ड आहे, त्याची पोझिशन 3rd पोझिशन आणि त्यानंतर हा ENE. अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये आपण नॉमिनक्लेचर आपण करू शकता. हे लक्षात येते तुमच्या? तर या पद्धतीने आपण अल्किल हलाइडचं नॉमिनक्लेचर करताना या पद्धतीनं नॉमिनक्लेचर करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा अशी अपेक्षा आहे. लक्षात येते? तर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. जर आपण हा काय CH2 डबल बॉन्ड CH, त्यानंतर तुम्हाला CH हा तुमचा काय असेल पहा BR, त्यानंतर C CCH आपल्याला दिला आहे. आता बघा हे रूल मी तुम्हाला सांगितलेला आहे. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा मल्टिपल बॉन्ड बघा. मल्टिपल बॉन्ड आपल्याला स्टेट चेनमध्ये आपल्याला मॅक्झिमम येतात, त्यामुळे ही चेन आपण सिलेक्शन केलात. ही चेन सिलेक्शन आपण करताना ही चेन आपण सिलेक्शन आपण करू बरोबर आहे. नंबर द्यायचे आहेत, नंबर देताना मी तुम्हाला सांगितलेला आहे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड हे जर मल्टिपल बॉन्ड एनी साईडला जर सेम पोझिशनला येत असतील तर प्रिफरन्स कोणाला द्यायचा, डबल बॉन्डला राईट. त्यानुसार आपण 1 2 3 हा 4 5 असेल आणि त्यानुसार तुम्हाला हा कोण असेल 3-ब्रोमो राईट. त्यानंतर तुम्हाला 5 कार्बन म्हणजे कोण असेल, पेंट. त्यानंतर बघा डबल बॉन्ड स्टार्ट होतो तुमचा, तर डबल बॉन्ड आपल्याला स्टार्ट होण्याच्या अगोदर तुम्हाला कोण येतो, हा ट्रिपल बॉन्ड आहे. आणि ट्रिपल बॉन्ड जर असेल तर त्यावेळेस आपण काय करतो आहे पहा, तर हा ENE म्हणजे याची पोझिशन काय असेल 1, हा ENE लिहितो. पण आणखीन एक तुम्हाला दिला आहे ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून आपण काय लिहिता, हा 4YNE. तर हे त्याचं काय असेल पहा, IUPAC नॉमिनक्लेचर असेल असं लक्षात ठेवा. तर या पद्धतीने आपण नॉमिनक्लेचर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे आपल्याला अल्किल हलाइडचं नॉमिनक्लेचर आपण बघितलं बरोबर आहे. आता याच्यामध्ये पहा डायहलाइड्स असतात आणि ट्राहलाइड्स असतात, त्यावेळेस पण काय करायचं आहे त्यावर आपण चर्चा करू पहा. तर डायहलाइड्समध्ये आपण काय पाहतो, त्याचं नॉमिनक्लेचर कसं करायचं आणि ते कंपाऊंड्स पण तुम्हाला ओळखीचे असावेत. म्हणजे इन डिटेलमध्ये मी तुम्हाला अल्किल हलाइड्स याचं नॉमिनक्लेचर, त्याचं क्लासिफिकेशन हे पूर्णपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 11th हा इंट्रोडक्शनचा पार्ट तुम्हाला त्याच्यामध्ये शिकण्याची गरज पडणार नाही, कारण तुम्ही 12th हा चॅप्टर डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहात. त्यासाठी 12th गेल्यानंतर तुम्हाला याचं इंट्रोडक्शन अगोदरच माहीत असावं आणि हे नॉमिनक्लेचर तुम्हाला आलंच पाहिजे हे लक्षात ठेवा. आता बघा या नॉमिनक्लेचरमध्ये आपण काय पाहतो, या डायहलाइड्स आणि ट्रायहलाइड्सचं नॉमिनक्लेचर. तर थोडक्यामध्ये आपल्याला डायहलाइड्स जर बघितलात, डायहलाइड्स कशाला म्हणतात तुम्ही शिकलात बरोबर आहे. 2 हायड्रोजन आयटम्स प्रेझेंट इन हायड्रोकार्बन चेन त्यांना आपण काय म्हणू शकतो, डायहलाइड्स. म्हणजेच ज्याला आपण म्हणू शकता 2 हायड्रोजन आयटम्स हायड्रोजन आयटम्स कंटेनिंग कंपाऊंड्स आर कॉल्ड लाईक द डायहलाइड्स. पुन्हा या डायहलाइड्सचे आपल्याला 2 प्रकार पडतात, ते 2 प्रकार कोणते असतील पहा. फर्स्ट आपण ज्याला म्हणतो जेमिनल डायहलाइड्स आणि दुसरा जो असेल तर त्याला आपण व्हिसिनल
डायहलाइट्स असे आपण दोन प्रकारचे आपण डायहलाइट्स आपण पाहतो. जेमिनलचा अर्थ होतो जेम या शब्दाचा अर्थ होतो सेम राइट आणि त्यामुळे आपण कधी म्हणायचं पा व्हेन द टू हॅलोजन आयटम्स प्रेझेंट ऑन द सेम कार्बन आयटम ऑर सेम पोझिशन देन दिस डायहलाइट्स आर कॉल्ड लाइक द जेमिनल डायहलाइट्स. म्हणून आपण जेमिनल डायहलाइट्स कधी म्हणतो पा व्हेन टू हायलोजन अटॅच्ड ऑन सेम कार्बन आयटम त्यांना आपण काय म्हणतो आहे पा जेमिनल डायहलाइट्स असं म्हणतात. म्हणजे आता एक्झाम्पल बघा जसं आपण पाहतो हा CH2 CL आणि हा CL जोडला आहे याला आपण काय म्हणायचं आहे पा हा तुमचा मिथिलिडीन डायक्लोराइड असतो बरोबर आहे. तर याच्यात दोन्ही हायलोजन आयटम्स एकाच कार्बनला जोडलेले आहेत याला आपण काय म्हणू पा जेमिनल डायहलाइट्स बरोबर आहे. त्याच्यामध्ये नाव देत असताना हा मिथिलिडीन डायक्लोराइड हे त्याचं नाव असेल. दुसरं एक्झाम्पल बघा हा CH2 हा CL हा CL याला आपण काय म्हणतो आहे पा दोन हायलोजन आयटम्स आपल्याला कुठं जोडायचे आहेत सेम कार्बनला जोडायचे आहेत बरोबर आहे. हा CL आपल्याला दिलेला आहे तर टू हायलोजन आयटम्स प्रेझेंट ऑन द सेम कार्बन आयटम याला आपण काय म्हणायचं आहे पा इथिलिडीन डायक्लोराइड असं म्हणतो कारण दोन क्लोरीन आयटम एकाच कार्बनला जोडले. इट इज द एक्झाम्पल ऑफ जेमिनल डायहलाइट्स याला आपण इथिलिडीन डायक्लोराइड असं म्हटलं जातं बरोबर आहे. दुसरं एक्झाम्पल बघा हा तुमचा CH3 CCL हा CL आणि हा तुमचा CH3 टू हायलोजन आयटम्स प्रेझेंट ऑन द सेम कार्बन आयटम त्यांना आपण काय म्हणतो आहे पा प्रोपिलिडीन डायक्लोराइड असं म्हणतो. लक्षात राहील आणि पुन्हा शॉर्टमध्ये लक्षात ठेवा कोणत्याही जेमिनल डायहलाइट्स कॉमन नेम सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करत असताना IDENE हा सफिक्स वापरायचा आहे. मिथिलिडीन प्रोपिलिडीन ब्युटिलिडीन पेंटिलिडीन असा आपण काय वापरतो पा हा सफिक्स आपण उपयोगात आणतो हे जेमिनल डायहलाइट्सबद्दल आपण लक्षात घेऊ बरोबर आहे. आता आपण पाहणार आहोत व्हिसिनल डायहलाइट्स. व्हिसिनल डायहलाइट्स आपण कुणाला म्हणता बघा व्हिसिनल डायहलाइट्स आपण जर म्हटला तर त्यावेळेस आपण काय म्हणतो आहे पा व्हेन टू हायलोजन्स अटॅच्ड विथ टू ॲडजसंट कार्बन आयटम. जर डायहलाइट्समध्ये दोन हायलोजन आयटम दोन ॲडजसंट कार्बन आयटमला जर जोडलेले असतील तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणायचं आहे व्हिसिनल डायहलाइट्स असं म्हटलं जातं. आता एक एक्झाम्पल बघा व्हिसिनिटीचा अर्थ होतो नेबरचा अर्थ आपण ॲडजसंट म्हणतो. हा एक्स आहे आणि हा एक्स आहे याला आपण काय म्हणू पा व्हिसिनल डायहलाइट्स असं म्हटलं जातं. म्हणून आपण या व्हिसिनल डायहलाइट्सचे जर आपण एक्झाम्पल जर आपण बघितला तर त्यामध्ये आपण काय पाहतो आहे पा व्हिसिनल डायहलाइट्समध्ये आपण काय करतो आहे त्याचे एक्झाम्पल आपण काय पाहतो आहे ते लक्षात घ्या. जसं आपण एक एक्झाम्पल मध्ये CH2Cl याला आपण काय म्हणतो इथिलीन डायक्लोराइड याला काय म्हणायचं आपण इथिलीन डायक्लोराइड असं म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा जसं आपण एखादा CH3CHCl हा CH2Cl याला आपण काय म्हणू प्रोपिलीन डायक्लोराइड असे आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळतील जेव्हा दोन हायलोजन आयटम्स दोन ॲडजसंट कार्बनला ॲडजसंटच म्हणतोय. बाकी आपण असंच तुम्ही समजू नका की जर आपण एखादा CH2Cl CH2 आणि CH2Cl असं जर असेल तर याला व्हिसिनल जेमिनल आपण म्हणू शकत नाही. हा तुमचा व्हिसिनल होऊ शकत नाही. ॲडजसंट कार्बनला असेल तरच आपण त्यांना काय म्हणायचं आहे पा व्हिसिनल डायहलाइट्स असं म्हणतो. असे आपल्याला दोन प्रकार या डायहलाइट्सचे आपल्याला पाहायला
मिळतात. पहा लक्षात राहील. आता बघा याचा IUPAC नॉमेनक्लेचर आपल्याला द्यायचा आहे. काय आपल्याला बदल काही करायचा नाही. एक जस्ट एक्झाम्पल म्हणून मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय. कोणत्याही कंपाऊंडचे आपल्याला IUPAC सिस्टमनुसार नॉमेनक्लेचर करताना मी तुम्हाला जी सांगितलेली कुंजी आहे तेवढीच सफिशियंट आहे. त्याच्यावरच तुम्हाला नॉमेनक्लेचर करता येतं. बाकी तुम्हाला ऐकण्याची गरज पडणार नाही. जसं आपण एक एक्झाम्पल बघतोय पहा. आता विसिनल जेमिनल डायहॅलाइड्स आपल्याला कळले. आता ट्रायहॅलाइड्समध्ये पण आपल्याला माहिती आहेत की प्रकार कोणते पडत नाहीत त्याचे क्लासिफिकेशन आपल्याला मिळत नाहीत. पण ट्रायहॅलाइड्सचे पण सोबत सोबत आपण एक्झाम्पल घेऊ पहा. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा. हा तुमचा CH2Cl हा CH2Cl असेल. तर याला आपण काय म्हणतोय पहा. तर हे तुमचा काय विसिनल आहे का जेमिनल आहे. विसिनल बरोबर आहे. मग आता पहा याच्यामध्ये काय असेल. 1, 2 असं नंबर दिला. त्यानंतर पहा कोण आहेत. हे क्लोरो डाय क्लोरो दोन आहेत म्हणून आपण याला काय म्हणतो 1, 2 डाय क्लोरो. आणि दोन कार्बनची संख्या म्हणून आपण काय म्हणता इथेन. हे त्याचं नाव असेल. याला आपण 1, 2 डाय क्लोरो इथेन. म्हणजे प्रिन्सिपल कार्बन चेन आपण बघितलात. त्याच्यामध्ये सबस्टिट्युएंट्स आपण ओळखलात. आणि त्यानंतर प्रायमरी सफिक्स घेतलात. वर्ड रूट बघितलात. विषय संपला. बरोबर आहे. नेक्स्ट बघा दुसरं एक्झाम्पल आपण पाहतो. हा CH3 हा CL हा CL आणि हा तुमचा CH3. याला आपण कोणता म्हणू जेमिनल. याला काय म्हणू आपण जेमिनल असं म्हणतात. जेमिनल का. कारण दोन हायड्रोजन आयटम्स एकाच कार्बनला जोडलेले आहेत. चेन सिलेक्शन आपण ही केलात. नंबर द्यायचे आहेत. हा तुमचा 1, 2, 3 आपण दिलात. त्यानंतर दोन क्लोरीन आयटम्स सेम पोझिशनला आहेत म्हणून आपण काय लिहितो 2, 2 डाय क्लोरो. हा डाय क्लोरो थ्री कार्बनची संख्या आहे म्हणून आपण काय म्हणता प्रोपेन. डबल बॉन्ड आला की येणे ट्रिपल बॉन्ड आला की वाय येणी. ह्याच्यात जास्त तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे तुम्हाला एक्झाम्पल नक्की करता येतील. फक्त मन लावून त्याला समजून घेण्याचा प्रयत्न तुम्ही करा पहा. नेक्स्ट आपण लक्षात घेऊ. हा तुमचा CH3 हा CH2 हा CHBr हा तुमचा CH2Br आहे. हा कोणता सांगा मला. तर हा विसिनल डायहॅलाइड्स आहे. कारण दोन ब्रोमिन आयटम दोन ॲडजसंट कार्बनला जोडलेले आहेत. आणि त्यामुळे आपण काय म्हणतो हा 1, 2 हा त्यानंतर डाय ब्रोमो ब्युटेन हे त्याचा IUPAC नेम असेल. असं कळतं तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं IUPAC आणि कॉमन नेम हे पण तुम्हाला करता आलं पाहिजे. बरोबर आहे. तर याच्यानुसार आपण काय म्हणतोय पहा. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. विसिनल आणि जेमिनल हे काय असतात पोझिशन आयसोमर्स असतात. म्हणजे विसिनल अँड जेमिनल डायहॅलाइड्स आर द पोझिशन आयसोमर्स. हे एक वाक्य सेंटेन्स लक्षात ठेवा. विसिनल अँड जेमिनल डायहॅलाइड्स आर पोझिशन आयसोमर्स टू इच अदर. असं आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. तर या पद्धतीने आपण काय करतो आहे पहा. विसिनल आणि जेमिनल डायहॅलाइड्स आपल्याला मिळतील पहा. त्यानंतर आपल्याला लक्षात येतं हे डायहॅलाइड तीन आले तर काय करणार. तर ट्राय लिहिणार बाकी काही लिहायचं नाही. तर अशा पद्धतीने आपण अल्किल हॅलाइडचं नॉमेनक्लेचर आपण शिकलात. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अल्कोहोलचं पाहू. व्हिडिओ फार मोठा होतो आहे म्हणून आपण अल्किल हॅलाइडबद्दल आपण आज डिस्कशन केलात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अल्कोहोलचं आपण डिस्कशन